पुण्यामध्ये आज कात्रजकडून कोथरूडला जाणाऱ्या कोथरूड डेपोच्या पीएमपी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे आढळले. बस क्रमांक MH 14 CW 1672 या बसचा चालक चंद्रशेखर अहिरे याचा बसवरील ताबा सुटत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी सदर बस पद्मावती येथे थांबवली. त्यानंतर प्रवाशांनी त्वरित पोलीस मदत कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी देखील घटनास्थळी तातडीने हजेरी लावत मद्यपी चालकास ताब्यात घेतले आहे. दैनिक प्रभातने या प्रकरणाचा पाठपुरावा पीएमपी व्यवस्थापनाकडे केल्याने कोथरूड डेपो व्यवस्थापक विक्रम भवर यांनी चालकास तातडीने सेवाबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे.